झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि नितीन गडकरींनी मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं। 14 महिन्यांपूर्वी पूर्तीच्या संचालक पदावरून राजीनामा दिलाय आणि त्याच्याशी आता काहीही संबंध नसल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलंय। आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत, खुशाल चौकशी करा असं आवाहन त्यांनी यावेळी आरोप करणाऱ्यांना केलंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सापडलेले भाजप अध्यक्ष नितीन गडकरी मुंबईत आले आणि यानिमित्तानं भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मुंबईतील भाजपचे नेते नगरसेवक यावेळी गडकरींच्या स्वागताला हजर होते। गडकरी यांनीही जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आरोप करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। विविध घोटाळ्यांमुळे केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सरकारचं तोंड काळं झालंय, ते झाकण्यासाठी आणि काँग्रेस सरकारनं याची चौकशी करावीच असं आव्हान गडकरींनी दिलंय। काही प्रसार माध्यमांनीही आपल्याला बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला। आपली संपत्ती फक्त 12.5 कोटी रुपयांची असताना 1000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा आरोप केला जातोय, तेव्हा नुसतं आरोप करण्याऐवजी सिद्ध करा असं आव्हान गडकरींनी दिलंय। तर पक्षावर विश्वास ठेवा आणि पक्षामागे खंबीरपणे उभे राहा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। असं असलं तरी विनोद तावडे सोडल्यास एकनाथ खडसे, मुनगंटीवार आणि गोपीनाथ मुंडे यापैकी एकही मोठा नेता या स्वागताला उपस्थित नव्हता, त्यामुळे गडकरींच्या पाठीशी राज्यातील नेते आहेत का अशी चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे। झी 24 तास साठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।